जाफराबाद तालुक्यातील विविध नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू चोरीच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून लढत असलेल्या काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश गवळी यांच्या तक्रारींवर काही प्रमाणात कारवाई झाल्या, परंतु वाळू चोरी काही कमी झाली नाही। त्यामुळे आता राज्याचे विद्यमान महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचेच आहेत, तक्रारदार सुरेश गवळी हेही काँग्रेसचेच। त्यामुळे राजकीय विचार केला तर त्यांच्या तक्रारींवर कारवाई होण्याची शक्यता आहे, तेही येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच। परंतु सध्या सुरू असलेल्या वाळू चोरीवर व साठेबाजीवर प्रशासनाची काय भूमिका आहे यावर जालना लाईव्हची करडी नजर राहणार आहे व वेळोवेळी तशा बातम्याही प्रसारित करण्यात येतील। अवैध जे त्यांनी रेतीचा उद्रेक केला हे सुद्धा सगळे व्हिडिओ मी बसून मात्र पोहोचवतो।